आणि आता महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आलेली आहे. अनिल परबांच्या संबंधित अशा 59 ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले. अनिल परबांच्या शासकीय निवासस्थान वांद्रेतील निवासस्थान तसंच पुणे दापोलीतील मालमत्तांवर ईडीनं छापेमारी केली आहे. दरम्यान अनिल परब सध्या अजिंक्य तारा बंगल्यावर आहेत. ईडीकडून अनिल परब कुटुंबीय आणि कागदपत्रांची चौकशी केली जाते. ईडीचे असिस्टंट डायरेक्टर वरिष्ठ अधिकारी तासीम सुलतान हे शासकीय निवासस्थानी उपस्थित आहेत. अनिल देशमुखांवरील कारवाईमध्ये तासीम सुलतान हे मुख्य अधिकारी आहेत. परिवहन मंत्री अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर ईडीनं छापेमारी केलेली आहे. रत्नागिरीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावर अनिल परबांनी सीआरझेडचं उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. यापूर्वी केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या एका टीमनं या रिसॉर्टची पाहणी केली होती. परबांवर पडलेल्या ईडीच्या छाप्यांवर भाजप नेते सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकानंतर आता अनिल परबांनी कपड्याची बॅग भरून तयार राहावं असं सोमय्या यांनी म्हटलंय. अनिल परबांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू आहे. शिवसेना आणि राज्य सरकार परबांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केलाय. तर अशा कारवायांमुळे मविया सरकारला कोणताही फरक पडणार नाही असं देखील राऊत म्हटले. राजकीय सोडापोटी कारवाई होऊ नये, तपासात पारदर्शकता असावी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल परबांवरील ईडी कारवाईवर दिली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहण्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी घेतला. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी सूचक ट्विट केलंय. महाराज, तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय. मी कटिबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी, मी बांधील असेल तो फक्त जनतेशी असं ट्विट संभाजीराजे यांनी केलंय. एमआयएमचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली 28 मे रोजी भिवंडीमध्ये सभा होणार आहे. टावरे स्टेडियममध्ये ही भव्य सभा होणार असून या पार्श्वभूमीवर वारिस पठाण यांनी या सभास्थळाची पाहणी केली तसंच पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांची देखील भेट घेतली. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 2,44,000 पदं रिक्त आहेत. यासंदर्भातली आकडेवारी माहिती अधिकारात उघड झाली असून गृह विभागात सर्वात अधिक रिक्त पदं असल्याचं समोर आलंय. रिक्त पदांमुळे शासकीय सेवेच्या कामकाजात दिरंगाई होते, त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो असं अनिल गलगली यांचं म्हणणं आहे. आमदार वैभव नाईक हे कमिशन एजंट बनले असून कुडाळ मालवण मतदारसंघाला आमदार राहिला नसल्याची जोरदार टीका भाजपचे नेते दादा साहिल यांनी केली आहे. विकासाच्या नावाखाली बोंबाबोंब सुरू असून कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये सध्या विकासाच्या नावाखाली शासनाच्या पर्यायानं जनतेच्या पैशांची उधळपट्टी चालली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेमध्ये अखेर वाढ करण्यात आलेली आहे. गृहनिर्माण विभागानं यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलाय. नव्या बदलानुसार अत्यल्प गटासाठी वार्षिक 6 लाख रुपये तर अल्प गटासाठी वार्षिक 6 लाख ते 9 लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. मध्यम गटासाठी वार्षिक 9 लाख ते 12 लाख आणि उच्च गटासाठी वार्षिक 12 लाख ते 18 लाख रुपये अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. चंद्रपुरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांनी 2 दिवसीय संप पुकारलाय. आपल्या न्याय मागण्यांसाठी गेले 3 दिवस रोज 1 तास काम बंद ठेवून आंदोलन सुरू होतं. परिचारिकांची रिक्त पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याला संघटनेचा विरोध आहे. परिचारिकांच्या बदल्यांबाबत देखील मागणी करण्यात आली आहे. महाबीज अमरावतीमध्ये दरवर्षी 50,000 क्विंटलच्या वर सोयाबीन बियाणीची विक्री करते. मात्र यावर्षी जिल्ह्यामध्ये महाबीजकडून केवळ 7 ते 8 हजार क्विंटल सोयाबीनचं बियाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खासगी बियाण्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे महाबीज बियाण्याचं क्षेत्र खराब झाल्यानं बियाणं उपलब्ध झालं नसल्याचं संजय देशमुख यांनी सांगितलंय. मगरीच्या हल्ल्यामध्ये एक घोडा ठार झालाय. कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीनं हल्ला चढवत घोड्याला ओढून नेल्याची घटना भिलवडी नजीकच्या चोपडेवाडी या ठिकाणी घडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिलांविषयी अपमानकारक अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं त्यांचा निषेध केलाय. चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वैशाली नागवडे यांनी केली आहे. तर महिला घरची लक्ष्मी असते, ती कुटुंब चालवते याचं भान चंद्रकांत पाटील यांनी ठेवावं असं देखील वैशाली नागवडे यांनी म्हटलंय. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. यासंदर्भात एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ संपण्यास अवघे काही दिवस उरले.
रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये दोन दिवसात 11 चोऱ्या झालेल्या आहेत। खांदाड, एकता नगर, अमित कॉम्प्लेक्स, आता कुणबी भवन हॉलजवळील वीरेश्वर नगर परिसरात चोरी झाली आहे। हे चोरटे रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत ज्या घरांना लॉक असतं त्या अशा घरांमध्ये चोरी करतात। यवतमाळमधील केळापूरमध्ये थाई मागूर प्रजातीच्या माशाचं संवर्धन होत असल्याची माहिती मिळताच मत्स्य व्यवसाय विभागाने धाड टाकत मत्स्य साठा जप्त नष्ट केलाय। हरित लवादाच्या आदेशानुसार थाई मागूर माशाचं प्रजनन विक्रीवर बंदी आहे। यवतमाळच्या माळीपुरा येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलंय। उर्मिला शिरामे असं मृत महिलेचं नाव असून श्रीकांत शिरामे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोरेगावमध्ये एका महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला होता। अखेर त्या हत्येचा छडा लागलाय। महिलेसोबत काम करणाऱ्या तरुणानेच महिलेची हत्या केली आणि तिचा मृतदेह गोणीमध्ये भरून गोरेगावहून माहीमला लोकलमधून नेण्यात आला। महिला मुंबईमध्ये घरगुती काम करायची आणि 21 वर्षीय तरुण देखील तिच्यासोबत काम करायचा। आरोपी खैरनार यानं तिला 3000 रुपये उसने दिले होते, त्यावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन त्यानं या महिलेचा खून केला। एकीकडे कांद्याच्या भावात घसरण सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवण्यास सुरुवात केलेली आहे, तर मालेगावच्या लोणवाडेमध्ये तुषार भुसे या शेतकऱ्यानं चाळीमध्ये साठवलेल्या 200 क्विंटल कांद्यावर अज्ञातानं युरिया टाकल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतातील धुऱ्यावरील कचरा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमध्ये पाईपलाईन जळून खाक झाली आहे। भंडारा जिल्ह्याच्या पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाथरी शेतशिवारात ही घटना घडली। यात 23 लाखांचे पाईप जळाल्यानं कंपनीचं आर्थिक नुकसान झालं असून या प्रकरणी आरोपी महिला शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबाद जालना महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। औरंगाबाद जालना मार्गावर गाढे जळगाव फाट्याजवळ बस आणि बोलेरो पिकअपची धडक झाल्यानं अपघात झाला। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। मुंबईतील गोरेगाव चेकनाक्याजवळ अपघात झाला असून भरधाव कारनं 2 रिक्षांना धडक दिली। यात कार चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर 2 रिक्षा आणि दुचाकींचं मोठं नुकसान या अपघातात झालंय। बुलडाणा जिल्ह्यातील मोठी समजली जाणारी बोर्डी नदी आता पूर्णतः आटलेली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात जलसंकटानं डोकं वर काढलंय। पिंपळगाव राजा या गावातील नागरिक पिण्यासाठी पाण्यासाठी या नदीवर अवलंबून आहेत। नदी आटल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालाय। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईतील इमारतींच्या भित्तीचित्र काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। या उपक्रमासाठी बेल्जियम आर्टिस्टला मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। मुलीच्या जन्माचं स्वागत अनामत रक्कम ठेवून करण्यात आलेलं आहे। गोंदियातील देवडी नगरपंचायतीकडून आगळा वेगळा उपक्रम करण्यात आलाय। या उपक्रमामुळे मुलीचा जन्मदर वाढण्यास मदत होणार आहे। मुक्ताईनगर येथील जुनी कोथळी येथे आदिशक्ती संत मुक्ताईंच्या समाधीस्थळ आंब्यांची आरास करण्यात आली आहे। ही आंब्यांची आरास भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती। गोंदिया येथे देवरी तालुक्यातील तरुणांना आपल्या लग्नाची वरात चक्क बैलगाड्यांवरून काढली। कडीकसा येथील देवराज कुंभरे या तरुणानं आपल्या लग्नात बैलगाड्यावरून वराड नेलं। वाढत्या इंधन दरवाढीमुळे देवराज यांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांचं सामाजिक स्तरातून कौतुक केलं जात आहे। भंडाऱ्यात पावसानं नवरदेवाची वरात अडवली। नवरदेवानं पावसापासून बचाव करण्यासाठी घोड्यासह पत्र्याखाली आधार घेतला। नवरीसाठी करण्यात आलेला साज खराब होऊ नये यासाठी नवऱ्यानं पत्र्याचा आधार घेतला। या नवरदेवाची जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा होते। आयपीएलमध्ये बंगळुरूनं लखनौच्या संघाचा 14 धावांनी पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला। त्यामुळे लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असून अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी बंगळुरूला राजस्थान रॉयल्स सोबत 2 हात करावे लागतील। 27 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे। भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञा नंदने चेसेबल मास्टर ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे। ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरलाय। अंतिम फेरीमध्ये त्याच्यासमोर चीनच्या डिक लिरेनचं आव्हान असेल। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये गतविजेता नोवाक जोकोविच आणि तिसऱ्या मानांकित अलेक्झांडरने दुसऱ्या फेरीतील लढतीमध्ये विजय मिळवलाय, तर महिला एकेरीमध्ये अरिना सबालेंका विक्टोरिया अझरेंका यांना आगेकूच करण्यात यश आले।
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता सासरी चांगलीच रमलेली आहे। तिने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ बनवत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। सासरी केलेला पहिला पदार्थ तांदळाची खीर असं कॅप्शन तिने या फोटोने दिले। प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं आपला 50वा वाढदिवस उत्साहात साजरा केला। अंधेरीतील यशराज फिल्म्स मध्ये करण जोहरनं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं। या बर्थडे पार्टी मध्ये जवळजवळ सर्व मोठ्या बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली होती। सध्या खतरों के खिलाड़ी 12 ची जोरदार चर्चा आहे। कोणते कलाकार जबरदस्त स्टंट करताना दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते। नुकतच या सीझनचे स्पर्धक सर्वांसमोर आलेले आहेत। अभिनेत्री रुबीना दिलेक, बिग बॉस 15 फेम प्रतीक सहजपाल, लॉकअप विजेता मुनव्वर फारूकी, अभिनेत्री शिवांगी जोशी, असे अनेक कलाकार या रियालिटी शो मध्ये सहभागी झाले। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।